नमस्कार मित्रांनो, आज आपण देऊळगाव राजाच्या बाजारात आलोय आणि उत्तम क्वालिटीचे म्हैसूर खिलार या ठिकाणी आलेले आहे। पाहू शकता मित्र, अजून विचारलं नाही पण 100% पटावर काम करणारे बैल असतील, हरणासारखे पळणारे बैल आहेत। मला वाटतं याला आपण कुठेतरी आपल्या कदाचित व्हिडिओला मध्ये घेतलेलं आहे। याचं काय नाव आहे? याचं राजा। राजा आणि तो सर्जा। सर्जा आणि राजाची ही जोड आहे। आणि आपण एकाएकाच्या बद्दल माहिती घेऊ। दोन्ही म्हैसूर खिलार आहे। किती दात आहे? दोन्ही अदंत गोरे। अदंत गोरे आणि चालू केले का? जू लावलाय का? नाही, जू लावलेलं नाही अजून। आम्ही नाही लावलं। बर, पुढं लावलं असं तर काय सांगताय? हां, म्हणजे ज्यांच्याकडून आलेत, पार्टीकडून आलेत, तर त्यांनी कदाचित जुवाल लावलेले असतील, पळवलेले आहेत, नाही आहेत समजा आपण पाहूच घेऊ। पण आपण तयार करण्यासाठी गोरं घेऊ शकता। जरा धुरोपलीकडे बघा, जरा यशनील थोडंसं कवळं आहे गोरा। यशनील वासर कवळं आहे। आपण जो बाणेगावचा मल्हार बघितला होता त्या मल्हार सारखाच हा पलीकडचा आहे। राजा, राजा म्हणजे बाणेगावचा मल्हार झाकवायचा आणि राजा उघडा करायचा, बिलकुल सेम हा अदंत आहे। तो पटावर चालू आहे, हा अजून चालवलेला नाही। नाही नाही, दोन्ही पण नाही चालवले, दोन्हीही चालवलेले नाही। असा सेम काळसर म्हैसूरचा आपण हाही बाणेगावच्या शंकरपटावर बघितला होता, म्हणजे त्याने त्या ठिकाणी नंबर काढला होता। याच उंचीचा होता कद काठी, फक्त तो चार दात गोरा होता आणि हा बिंदात वासरू आहे। जरा बघू त्याच्या दात। बिंदात आहे, बिंदात। बरे राजा, बिंदात वासरू आहे। पण आता समजा आलाय दात पाडायला आलाय, तो दोन दात व्हायला आलाय। आणि त्याच्यानंतर हा राजा, राजाबद्दल आपण बघूया। त्याचे दात दात बघू, दाखवायचे दात जरा। बिंदात आहे तो। हा येस, हा तर बिलकुल कवळे दात आहे, लगे एकदम कवळा आहे आणि खूप सुंदर वासर आहे। दोन्ही सुवासर म्हणाल तर एक नंबर आहे। दर्शक त्यांची चाल बघूया आपण आता। थोडीशी जरा घ्या बरं, पळवायला घ्या दर्शक जरा। अरे आरामशे आरामशे आरामशे। खरंच खूप सुंदर वासरू आहे। क्या बात है। खूप सुंदर वासर खरोखर, म्हणजे हा जो काळा म्हैसूर आहे हा 100% पटावर 100% सक्सेस बैल होणार आहे। व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला 100% याला खरेदी करण्याची इच्छा निर्माण होणार। आपण त्यांचा मोबाईल नंबर घेऊ। अतिशय रागीट वासरू आहे एकदम, म्हणजे त्याच्या पुढे जर एखादा बैल निघाला तर त्याच्या डोळ्यात लाल रगत उतरल्याशिवाय राहणार नाही असं। हा बिलकुल पोळी नाही आहे, मानपोळी तुम्ही पाहू शकता, म्हणजे एकदम काटक काटक, म्हणजे एकदम काटक। बरं, यशनीला कवळे आहे का? यशनीला कवळे आहे, म्हणजे लई काय असं त्रास देणार नाही। त्याचं शिंग पाहू शकता तुम्ही, शिंग पाहू शकता, मस्तक पाहू शकता, म्हणजे काय कमाल आहे। या ठिकाणी दादा आलेले आहेत। तुमचं नाव कसं म्हणले दादा? नाव सांगा तुमच्याकडे। साहेबराव पाटील शिपोरा बाजार। शिपोरा बाजारचे साहेबराव पाटील कड व्यापारी। अच्छा, व्यापारी। अरे वा, सव्वा दोन म्हणतो। सव्वा दोन काय? सव्वा दोन म्हणजे सव्वा दोन लाख। सव्वा दोन लाख रुपये मालकाने सांगितले। जर चेक माग उभे राहा, जर चेक पुढे बैल दोन्ही दिसू द्या पुढे। दोन्ही आदंत गोरे आपण आताच पळवून आणलेत आणि ओघाने व्यापारी या ठिकाणी आले सौद्यासाठी। सव्वा दोन लाख रुपये सांगितले आहेत आणि पलीकडचा जो काळा म्हैसूर आत्ताच आपण पळवून आणला त्याला एकदा पळत परत ते दाखवणार आहे। 500 रुपयाची नोट हातात दिलेली आहे। एकजण धरा कोणीतरी, वासरू पकडायला थोडेसे घाबरलेत लोक, कारण वासरू फार फारच तापड वासरू आहे। अरे
राजा ऐका तयार नाही आता राजा गेला राजा आपल्या अंगावर येईन राजा अरे राजा बाप अरे ऐक 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 त्याचा चष्मा पाडा तिकडे राजा अरे 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 असे अतिशय खतरनाक वासरू आहे या पांढऱ्या वासराची आपण मुलाखत घेणार आहे तांबेकर सर ऑलराउंडर बीजी सर तांबेकर सर बोला तुम्ही पस्तीस जास्त पस्तीस किंमत आली तुम्ही 10 लाखाला नाही द्या सर पण फक्त आम्ही 2 रुपये चोर आहे राजा राजा या इकडे मोकळ्या मैदानात या सौदा करायला 2 रुपयाचे हे व्यापारी 2 रुपये भेटले तर आम्ही व्यापारी अरे बंडू आले का आले का जोर दावण लावली का आपली बरं 1 लाख वासरू खरच खूप सुंदर आहे अजून जुवाल लावलेलं नाही का रे नाही नाही लावला पुढचं काय सांगतायत उंची किती आहे त्याची 4 फूट उंची असेल का नाही 4 फूट उंची आहे 5-6 फूट लांबी आहे 4.5 फूट उंचीच आहे बोला ना तुम्ही काहीच बोला ना फिक्स काही हातात घेऊन पहा एकदा उंची उंची प्रचंड उंची बर बर या लवकर गाडी आली का आपली ते लांब लांबच चालले बाजूला सोडून द्याला मला सावद्याला घ्यायचं त्याला काय सांगितलं मालक होय काय सांगितलं सांगताना होय 1.25 लाख सांगितले त्यांनी पण ते मागणाऱ्याने काय मागितले 40-45-50 पर्यंत मागणी झाली वासरू तसं आहे पण रागीट वासरू आहे फक्त लहान लेकराने धरावं त्याला बाया माणसाने सोडून पाणी पाडावं मार्क मारला तर मी जिम्मेदार त्याला क्या बात आहे फक्त खरंच खूप सुंदर वासरू आहे मागून आवाज दिला की पुढं फोडलं समजा होय ना पण बघितलं नाही की मी आवाज देतो मागे तो पुढं कुठं गेलता तो अरे आपल्याकडे कधी येईल कधी घेतील आपण ते मी सोमवारी आणलं कुठून बेल्याच्या बाजारातून बेल्याच्या बाजारातून सोमवारी आळे फाटा हा बर हे दुसरा
हा दुसरा। मित्रांनो अजून वासरू गेलेलं नाही, 45,000 रुपयाला मागणी झालेली आहे। आपण काय सांगितलं म्हटलात? 90 सांगितलं, आखरी 90,000 रुपये त्यांनी सांगितलेले आहेत। जर तुम्हाला मी तुम्हाला सांगतो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बाणेगावचा एक रंगा नाही अमरावतीला एक बैल दिला होता 1.25 लाखाचा, त्याच्यानंतर रामनगरच्या बंडू भाऊने एक बैल दिला, त्यांनी घेतला होता आमच्या मामाकडून वखारीच्या खैरेकडून, तो सुद्धा 1.25 लाखाला घेतला होता। आज 3 लाख रुपयाला त्याची मागणी झालेली आहे, तरी सुद्धा त्यांनी दिलेला नाही। तर निश्चितपणे तसंच वासरू आहे आणि म्हैसूर खिलार पाटावर म्हणाल तर नंबर काढणारं वासरू असतंय। जर आपल्याला आवडलं तर नक्की तुम्ही फोन करू शकता। एकदा आपला नंबर सांगा बरं, 96 37 49 0449। 0449। जर या कॉलच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जर आपल्याला मागणी आली तर काही थोडीशी आमच्या साठी थोडंफार कमी करून निश्चितपणे सौदा करून घ्या। ठीक आहे, काही हरकत नाही। अरे ए नाही चला। तर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इतर गिरायकांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।